भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर थॅलियमची विषबाधा झाली. थॅलियम म्हणजे नेमकं काय याबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलचे वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांनी सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्याशी खास बातचीत केली, ती पाहूया. नमस्कार, मी इन सोलापूर न्यूज चॅनलसाठी वृत्त समन्वयक पद्माकर कावळे आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण सोलापुरातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांची थेलियम या विषयावर छोटीशी मुलाखत घेत आहोत. त्यांचंही या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर साहेब, थेलियम म्हणजे नेमकं काय? थेलियम हा एक धातू आहे आणि तो बहुतेक वेळेला त्याला काही चव नाही आणि वास नाही, त्यामुळे ते कळतही नाही काय आहे. त्याचा वापर आत्तापर्यंत ऑप्टिक्समध्ये म्हणजे लेन्सेस तयार करताना किंवा उंदीर मारायचं औषध तयार करायच्या आधी त्याच्याने सेमी कंडक्टर इंडस्ट्रीजमध्ये ते वापरलं जातं. आणि पण आता ती रॅट पॉयझनची पावडर पण हळूहळू कमी झाली आहे वापरात, कारण अशी इझिली ती मिळतही नाही आता. मग आता रॅट पॉयझन जे बाजारात मिळतं त्याच्यामध्ये थेलियम नसतं का? काही याच्यात मिळतं, पण असं तर थॅलियमचा रोजच्या रोज त्यात जो वापर आधी व्हायचा म्हणजे 50s 60s मध्ये तशी आता मिळत नाही. कारण मला हे वाचल्याचं आठवतं थॅलियम पॉयझनिंगमध्ये की ऑस्ट्रेलियात 1960 साली काहीतरी 3-4 केसेस एकदम झाल्या, की म्हणजे एका स्त्रीनी तिच्या दोन्ही पतींना थॅलियम देऊन मारलं, तेव्हापासून ते रॅट पॉयझनिंगमधलं थॅलियम काढून दुसऱ्या पॉडोस तयार करायला सुरू केलं. आता ऑप्टिकमध्ये थॅलियम आढळून येतं का आता सध्या? वापरतात काही ठिकाणी ऑप्टिक्स, म्हणजे आपल्या चष्म्यातच असेल असं नाही, पण ऑप्टिक इंडस्ट्रीमध्ये खूप वापरतात. थेलियम हे अतिजहाल विष आहे का? प्रमाण खूप असेल तर लगेचच त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, पण त्याचा डोस फार जास्ती गेला नसेल तर ते हळूहळू बिघडत जातं. म्हणजे खूप हेवी डोस गेला, म्हणजे अति प्रमाणात जर थॅलियम गेलं तर पहिल्या 1-2 दिवसातच डोकं दुखायला लागतं, एन्सेफलोपॅथी म्हणजे वागण्यात बदल होतो, काही जणांना फिट्स पण येऊ शकतात आणि शुद्ध कमी होते म्हणजे बेशुद्ध अवस्था येऊ शकते. पण ते केव्हा होईल की खूप प्रमाणात एकदम गेलं तर, पण बहुतेक वेळेला त्याचे परिणाम काही काळाने दिसायला लागतात, म्हणजे हातापायाला मुंग्या येणे, पायात जळजळ होणे, म्हणजे गरम दगडावर चालल्यासारखं वाटायला लागतं पेशंटना, मग हातापायाची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते आणि दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात केस जायला लागतात. काही जणांना स्किन रॅश येते, काही जणांना किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. तर हे सगळे लक्षणं थॅलियमचे आहेत. काही जणांना उलट्या जुलाब व्हायला लागतात आणि त्याची लक्षणं अशी आहेत की ते थॅलियम पॉयझनिंग आहे करायला बराच वेळ लागतो काही काही वेळेला. म्हणजे काही जणांना केस गळायला लागल्यावरच लक्षात येतं की हे थॅलियममुळं असायची शक्यता आहे, कारण हातापायाला मुंग्या येणे, ताकद कमी होणे हे अनेक न्यूरोपॅथींचं म्हणजे नसांच्यावर सुरू झालेल्या आजारांचं लक्षण आहे. मग ते थॅलियममुळेच असेल असं लक्षात यायला काही काळ जातोच कुठेही गेलं तरी. सोलापूर महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर सुरुवातीला विषबाधा झाली असा संशय आला होता आणि त्यानंतर त्यांना जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा त्यांना सोलापूर मार्कंडे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु तिथं पण अधिक उपचार सखोल न झाल्यामुळं त्यांना प्रथम पुण्याला हलवलं गेलं आणि त्याच्यानंतर मुंबईला नेण्यात आलं. तर 8 महिने ते सतत मृत्यूशी झुंज देत होते आणि आता ते सध्या पूर्णपणे बरे झालेले आहेत, फक्त त्यांच्या
पायामध्ये सध्या त्राण नाही आहे, तर थॅलियमचं विष त्यांना कशा पद्धतीनं दिलं गेलं असावं? थॅलियम तुम्ही म्हणजे थॅलियम नेमकं कशा प्रकारे देता येतं? खाद्यपदार्थातून देता येतं, खाद्यपदार्थातून देता येतं, चहातनं देता येतं, कॉफीतनं देता येतं, किंवा कॉन्टॅक्टनी पण ते म्हणजे त्वचेतनं पण ते लावलं तर ॲब्सॉर्ब होऊ शकतं, म्हणजे तोंडानी किंवा त्वचेतनं ॲब्सॉर्प्शन त्याचं होऊ शकतं. मला अशी माहिती मिळाली होती की खाद्यपदार्थातून आणि पेयामधून थॅलियम दिलं जात नाही आणि फक्त स्किनला लावणं किंवा त्याचा वास म्हणजे गंधहीन जरी असलं थॅलियम तरी त्याचा वास जर दिला तर परिणाम होऊ शकतो, किंवा फ्युम्स असतील तर इंजेक्शनद्वारे देता येतं. इंजेक्शनद्वारे आपण काही हार्टच्या टेस्ट करतो ना त्याला थॅलियमची टेस्ट करतो ना आपण, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं आणि ते रेडिओ लेवल असतं, म्हणजे आम्हाला एक्सरे ते दिसतं की थॅलियम कुठून शरीरात कुठं चाललंय ते. अच्छा, मेडिकल टेस्टसाठी सुद्धा थॅलियमचा वापर होतो. त्याच्यावर उपाययोजना काय आहेत? अगदी पहिल्यांदा तुम्हाला घेतल्याबरोबर जर लक्षात आलं तर चारकोल वापरतो किंवा प्रशियन ब्लू नावाचं एक औषध आहे ते देऊन ॲब्सॉर्ब करू शकतो आपण, म्हणजे शोषून घेऊ शकतो आतड्यातनं. आणि रक्तात जर खूप प्रमाण जास्ती असेल तर डायलिसिस, म्हणजे आपण किडनीसाठी जी ट्रीटमेंट देतो किडनी फेल्युअरसाठी, तसं डायलिसिस म्हणजे शरीरातनं विष काढणे. जर वेळीच उपचार झाले नाहीत तर थॅलियममुळं प्राण जाऊ शकतात? हो. म्हणजे याचा कालावधी किती असतो तरी, त्या डोस प्रमाणे अवलंबून? प्रमाण किती आहे त्यावर अवलंबून आहे. आणि आता कसं आहे, मी आता बहुतेक वेळा असंच झालंय की पहिल्यांदा न्युरोपॅथी होते, मी आता पहिले मुंग्याला लागतात, ताकद कमी होते. आता GBS नावाचा आजार आहे, त्यात असंच दिसतं. आणि नॉर्मली पेशंट नेहमीच असं 3-4-5 ठिकाणी जातो आणि डॉक्टरांना, कारण थॅलियम पॉयझनिंग हे आपल्याकडं काही फार कॉमन डिसऑर्डर नाही आहे त्यामुळे कळेलच पहिल्या दिवशी असं नाही. आणि यांच्या बाबतीतही तसंच झालं, मी केस गळायला लागल्यावरच लक्षात आलं की हे बहुतेक थॅलियम पॉयझनिंग असणार. बरोबर. कारण पण हे जगात सगळीकडे यायचं, कारण त्याची लक्षणं इतकी वेगळी वेगळी आहेत की अनेक आजारासारखं ते दिसू शकतं, त्यामुळे पटकन कळणं पहिल्या दिवशी कोणालाही अशक्य आहे. थॅलियम पॉयझनिंग हे म्हणजे रिअर असतं का? हो, मी तर आयुष्यातील दुसरी केस पाहिली असेल. बर, थॅलियम पॉयझनिंग विषबाधा जी आहे तर ती म्हणजे सर्वसामान्य माणसाकडून दिली जाऊ शकते का, केली जाऊ शकते? आता थॅलियम ज्याला मिळेल तो देऊ शकेल ना. मी आता थॅलियम मिळणंच इतकं रेअर आहे की ते याच्याबद्दल खरंच मला माहिती सांगणं शक्य नाही. आणखी काय सांगू शकाल? बरे झालेत, आनंद आहे, देव त्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद. धन्यवाद.